केंद्र सरकारच्या वतीनं बनवलेले तीनही कृषी कायदे शेतकरी विरोधात आहेत ते रद्द करण्यासाठी संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या वतीनं केंद्र सरकारविरोधात सत्तावीस सप्टेंबर रोजी भारत बंद पुकारलाय हा बंद यशस्वी करण्याचं आवाहन किसान संघर्ष समितीनं केलंय केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब हरियाणा यासह अन्य राज्यातील शेतकऱ्यांचं बेमुदत ठिय्या आंदोलन अजूनही सुरू आहे आंदोलनाला दहा महिने होऊनही केंद्र सरकारनं या आंदोलनाची दखल घेतली नाही याच्या निषेधार्थ संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या वतीनं सत्तावीस सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे हा बंद यशस्वी करण्याच्या उद्देशानं किसान संघर्ष समितीची बैठक शेतकरी पक्ष कामगार कार्यालयात पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव पवार पाटील होते देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी हा देशव्यापी बंद यशस्वी करावा तसंच या बंदमध्ये समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावं असं आवाहन संपतराव पवार पाटील यांनी केलं या बंदला देशातील एकोणीस राजकीय पक्षांनी पाठिंबा दिल्याची माहिती देण्यात आली बंद दिवशी जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक रास्ता रोको आंदोलनं निदर्शनं करण्यासंबंधीसुद्धा चर्चा झाली यावेळी प्राध्यापक उदय नारकर नामदेव गावडे रघुनाथ कांबळे बाबूराव कदम सतीशचंद्र कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते